इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 1 चे प्रकरण 2 वर्ग समीकरणे त्याचा सराव संच 2.1 मधील प्रश्न 4, 5 आणि 6 पाहणार आहोत। चला मग पाहूया प्रश्न 4। प्रश्न आहे की वर्ग समीकरणांसमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत की नाही ते ठरवा। त्यातलं पहिलं उदाहरण आहे x² + 4x - 5 = 0। या ठिकाणी 2 मुळे दिलेली आहेत, x = 1 व x = 1। आता आपण ही मुळे आहेत की नाही ते पाहूया। सर्वप्रथम आपण आता x = 1 हे जे पहिले मूळ त्यांनी दिलेले आहे ते समीकरणामध्ये टाकू आणि ते बरोबर येतं आहे का ते पाहूया। चला मग सुरुवात करू। या ठिकाणी x² + 4x - 5 = 0 हे समीकरण आहे। x = 1 वरून 1 या उकली किंवा मुळे त्यांनी आपल्याला सांगितले आहेत की नाही ते ठरवायचं आहे। आता सर्वप्रथम आपण हे जे पहिले मूळ दिलं आहे x = 1 हे मूळ आपण ठेवून पाहूया। x = 1 ठेवून आपल्याला येतं आहे का उत्तर ते पाहूया। चला मग, समीकरणाच्या 2 बाजू असतात, ही डावी बाजू ही उजवी बाजू। आता ही डावी बाजू जी आहे तिच्यामध्ये x = 1 आपण ठेवून बघूया। डावी बाजू बरोबर काय आहे? डावी बाजू x² + 4x - 5। आता या जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं आपण एक्सची किंमत 1 ठेवायची आहे। मग x² - 1 = 4x - 4 * 1 = 5। एकाचा वर्ग आहे 1 + 4 * 1 = 4 - 5। 4 आणि 1 = 5 - 5। 4 + 1 = 5 - 5। उत्तर आलं 0। आणि उजवी बाजू काय आहे? मग 0। मग डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली, म्हणजेच काय? डावी बाजू बरोबर उजवी बाजू। जर डावी बाजू बरोबर उजवी बाजू येत असेल याचा अर्थ एक्सची किंमत जी आपण 1 घेतली आहे ही 1 मूळ आहे। x = 1 हे मूळ आहे। आता आपण x = 1 ही किंमत ठेवून पाहूया। ते आपण इथं बाजूला ठेवू, x = 1 ठेवू। समीकरण आता डावी बाजू लिहू पहिले। डावी बाजू बरोबर काय आहे? डावी बाजू x² + 4x - 5। x² म्हणजे 1 वर्ग + 4 * 1 = 4 * 1 = 5। 1 + 1 = 4 पण धन आणि ऋणची जो गुणाकार होईल तो ऋण येईल। 4 * 1 = 4 - 5। आता 4 मधून 1 गेले 3 - 5। 4 * 1 गेले, आता 4 आहे तो म्हणून उत्तर ऋण येईल। 2 समान चिन्हांची बेरीज होईल 3 + 5 = 8 आणि आलेलं उत्तर असेल ऋण। आता डावी बाजू बरोबर ऋण 8 आला, उजवी बाजू आपली 0 आहे म्हणून डावी बाजू इज नॉट इक्वल्स टू उजवी बाजू। मग ह्या दोघी बाजू समान नाही आहेत म्हणून x = 1 हे मूळ नाही असं शेवटी लिहायचं आहे। चौथ्या प्रश्नातील दुसरं उदाहरण आहे 2m² - 5m = 0। त्यांची मुळं आपल्याला दिलेली आहेत m = 2 आणि m = 5/2। चला याची उकल काढूया आपण। 2m² - 5m = 0 आणि m = 2
आणि 5/2. आता सर्वप्रथम आपण m बरोबर 2 घेऊया, म्हणून डावी बाजू बरोबर, डावी बाजू लिहून घेऊ 2m² - 5m. आता m च्या जागेवर आपण 2 ठेवायचा आहे, 2m² म्हणजे 2 × 2² वजा 5m म्हणजे 5 × 2. आता 2 × 2² म्हणजे 2² झाला 4, वजा 5 × 2, 4 × 2 = 8, वजा 5 × 2 = 10, 8 × 10 = 2. 2 भिन्न चिन्हांची वजाबाकी, धन आणि ऋण, या ठिकाणी मोठी संख्या 10 असल्यामुळे आलेलं उत्तर आपलं ऋण असेल, म्हणून डावी बाजू आणि उजवी बाजू बरोबर नाही, म्हणून m बरोबर 2 हे मूळ नाही. आता आपण m बरोबर 5/2 घेऊया, म्हणून डावी बाजू बरोबर 2m² - 5m. मित्रांनो, आता m च्या जागेवर आपल्याला 5/2 ठेवायचं आहे, 2 × m² म्हणजे 5/2² वजा 5 × m म्हणजे 5 × 5/2 बरोबर 2 × 5² = 25, 2² = 4 वजा 5 × 5 = 25/2. आता बघा, या 2 च्या 4 भाग जातोय, 2 × 1 = 2, 2 × 4 मग इथं उरला 25 × 1 = 25/2 वजा तिकडे आहे 25/2, 25/2 मधून 25/2 गेले तर उत्तर आलं 0, म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू, 0 उत्तर आलं म्हणजे उकल, म्हणून m बरोबर 5/2 हे मूळ आहे.